महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार ये 28 सितंबर को भंडारा जिले के तुमसर शहर में नेहरू ग्राउंड में सभा के लिए आ रहे हैं, जहां विधायक राजू कारेमोरे ने सभा की तैयारी के बारे में एनबीसीएन न्यूज को जानकारी दी है। आपला येणाऱ्या 28 तारखेला म्हणजे आपला उद्या शनिवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपला देशाचे आपला अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आपला तुमसर या नगरीमध्ये येणार आहेत आणि आपला जनतेबरोबर हितगुज साधणार आहेत। खूप दिवसापासून दादाच्यात आपला दौरा झालेला नाही आहे या भागात, म्हणून आपल्या जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये खूप आपला मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे, या योजनेचा आपला तंतोतंत लाभ कसा आपला माता भगिनींना देता येईल, त्यांना बिगर अडचणीने कशी आपला निधी देता येईल आणि बाकीच्या इतर योजना, या योजनेचा लाभ आपला लाभ आणि बळ हा सामान्य जनतेला कसा देता येईल यासाठी आपला दादांनी आपला खूप प्रयत्न केलेला आहे। महायुतीची सरकार आपला देशात आणि राज्यात आहे, खूप मोठ्या प्रमाणात आपला गोरगरिबांचे विकासाचे कामं, माता भगिनीचे विकासाचे कामं, बचत गटाचे विकासाचे कामं हे आपला त्या माध्यमातून होत आहेत आणि त्या सर्व सांगण्याकरता आपला दादा या ठिकाणी येणार आहेत। आता काही दिवसातच अवघ्या काही दिवसातच आपला राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्या हिशोबानेसुद्धा आपला हा दौरा यांच्या या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो। दादा इथं कितीची लोकसंख्या येणार राहणार आहे सभामध्ये? या ठिकाणी आम्ही 35,000 व्यवस्था केलेली आहे आणि अंदाजे 30 ते 35,000 आपला कार्यकर्ता आणि सर्व आपल्या भागातील शेतकरी शेतमजूर सर्व बांधव माता भगिनी या ठिकाणी येणार आहे आणि सर्व उत्साहात आपला सभा होणार आहे। सर दादा इथं पाण्याच्या भरपूर म्हणजे आता साधन सुविधा आहे नाही आणि पाण्याच्या 2 दिवसाची पाणी सांगितलेलं आहे, तर कसं करणार नियोजन? मग पाण्यामुळे काही आपला व्यत्यय आलेला आहे, परंतु 2 ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था केलेली आहे, त्यानंतर जास्तच पाऊस आला तर दादाच्या आपला मोटर आपला कारनेसुद्धा आपला दौरा होणार आहे, परंतु दौरा हा आपला पक्का आहे आणि त्या मानाने त्यांनी आपला आम्ही सर्व आपला ती व्यवस्था म्हणजे 2-3 पर्याय आम्ही खुले ठेवले आहेत आणि सर्व जनतेची माता भगिनीची या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे, चाय पाणी नाश्ता वगैरे आणि जेवण वगैरे सर्व आपला व्यवस्था या ठिकाणी झाली आहे।